देवळी तालुक्यातील नागझरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने गाडगे बाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश पायगन तर प्रमुख अतिथी म्हणून सुशील अडकने, विजय सोनुले उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये नव्या आंबटकर व समीक्षा गाजुंडे प्रथम तर स्वराज चव्हाण व धम्मदिना वाघमारे द्वितीय ठरल्या तर आदिती खैरकार तृतीय ठरल्या. असो, तर पुढल्या वेळेला ही सूचना परत तुम्ही लक्षात घ्या आणि अंमलात आणा. आता गाडगे बाबांविषयी बरीचशी माहिती आपल्या मुलांनी, लहान जे आपले बालभक्त होऊन गेले त्यांनी दिलेली आहे. तरी पण राहिली सुली जी काही माहिती आहे ती माहिती मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. संत गाडगे बाबा यांना लोक शिक्षक म्हटलेलं आहे मी. वास्तविक ते शिक्षक होते का? एकही वर्ग शाळा शिकले नाही, परंतु त्यांना मी लोक शिक्षक म्हटलं. का म्हटलं असेल? कारण ते लोकांना शिकवित होते. कशाच्या माध्यमातून? देवाच्या भजनांच्या माध्यमातून. त्यांना माहिती होतं की भजन आणि कीर्तन हे एक असं प्रभावी माध्यम आहे, त्या माध्यमातून लोकांना जे चांगले विचार आहे ते चांगले विचार आपण लोकांच्या मनामध्ये रुजवू शकतो. त्यांची सुरुवातीची जी परिस्थिती होती ती. महाराष्ट्र न्यूज 7 साठी सूर्यप्रकाश पांडे, वर्धा.